गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च पड़भंग कानीफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी सज्ञा भ्यूमांब भूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23। श्री गणेशाय नमः। जय जयाजी कमलानना दुष्ट दानव सुरमर्दना भक्त काम चकोर चंद्रानना यादवेंद्रा आदि पुरुषा हे पयोधिवासा यदुकुल टिळका पुढे बोलवी कथानका जेने श्रोतिया चित्तोदिका आनंदाब्धी उचंबळे मागील अध्यायी सौराष्ट्रगामी गौरक्षाने मीननाथा मारुनी पुन्हा उठवणी परीक्षा देऊनी श्री गुरुच्या भावने मच्छिंद्रे धर्मी अज्ञान पुन मीननाथा सवय केले रुदन परी गोरक्षाचे जाणी उपन परीक्षेते आणिले असो या परिचे तुम्ही निघून मार्ग करते चालिले गमन तो तैलंग देशी गोदा संगमन समुद्र तीरा पातले गोदा संगमी करुणी स्नान आत्मलिंग शिवाते भावे पूजन ते धुनी दाटेचे तट धरुन पश्चिम देशी गमताती तो बारा लिंगातील लिंग समर्थ आवंढ्या आणि परळी वैजनाथ ते करुणी या सव्य गोदा तीर्थ घेऊनिया चालले ते मार्गी चालिता गोदा सव्य तो वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वत प्राय येऊनिया ते पोचले ते रान कर्कश चाट गगन चुंबित तरुव फाट तयान माझी तृण फाट नमळे वाट चालावया व्याघ्र जंबुक शार्दूळ हरी वराहरी सकारणांतरी हिंदती ते उन्मत्ता परी उग्रवेश दावुनिया जाळिया वेली कर्दळी सगन की जेथे रश्मीचे न पवे दर्शन की अर्कोदयाल पे गगन ऐसा भास वाटत असे बोरी बाबळ पळस शमी रातांजन कंदर्पनेक नामी खैर हिवर कंटक धामी कानानात तुरुमिरवती एक तुराट अर्की फुल्लाट वरकड तीक्ष्ण कंकण कंटक नट तेवी कनक खंड जाळी अचाट पर्णकुटिका जैसी की तयान माझी तृण उचित स्थावर तरु जाले व्यक्त तेने धरा देवीचे सहसा नितांत झाकिन्नले शरीर महादे कानन सुरस वसन नेसविले भूदेवीस हरितवर्णी कुसुम पदरास बूटलिंगी मिरविली मनाल कास या नेसली वसन तो परपू पुरुष दिनकर गगनी म्हणूनी कुळवंत दारा लज्जेने स्वशरीरा लपविती म्हणूनी मित्रकांता जागा सांडुनी बैसले अंबुज भागा धरा देवीच्या लज्जित मार्गा लक्ष्मी या रक्षिले ऐसिया परिकानन चाट दर्शन नोहे मही पाठ तेथे पाहुनी मच्छिन्न सुबट मना माझी दसकला दसकला परिकवन अर्थ कनक विटजे होती भस्म झोळीत तस्कर कोणी हरतील ती ते म्हणून चित्त विस्मित तैसा नवे आणि अर्थ गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहाव या परीक्षेत मच्छनात उदेला आपण घेऊन अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण ना तरी प्रतापवान तस्कर भय त्या नाही कि येत माचा प्रताप येथी अर्थ संचारे भय पोटी कि उद्धींची वळी चंचुकुटी लागता कोप काय थरथराटे कि मशकाचे उड्डाने मंदराच व्यापेले कि भयाने कि सर्पकृंत किंवा वृश्चिक अंशाने खगेंद्रा काय भय त्याचे तन्याय मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर भयाते परी श्री गोरक्षरायांचे चित्त परीक्षेसी उदेले कल्पनी चित्ती ऐसी आपली मंग गोरक्षाते जाती वागुत्तरी बोलता झाला काननांतरी पाचारुणी निकटत्वे मने वत्सा ऐक बा कैसे उद्धत दिसे विपिन कर्कश तरी काय भय अरण्यास नांदते की तस्करी परमपूर्ण व्यक्त तरु दाटी तेथे अर्घन पडे दृष्टी ऐसी कारणी कर्कश पोटी मज भय आज संचरले तरी बाळा प्रज्ञावंत आहे की नाही भय सांग आता तस्कर भयाची समूळ वार्ता कारणात नाही होया ऐसे बोलता मच्छनाथ गोरक्ष विचार करे मनात मने तस्कर भय गुरुते काय म्हणून उदले तया शब्दोदयाचा अर्थ श्री गजव गुरु जवळ असेल चित्त म्हणून या शब्द उदयवंत झाला असेल निश्चय तरी तो मने दाता कैसे समजावे फुलावरून रुखा द्यावी नावे ऐसे शब्दावरून मान समजावे ओळखावे सुज्ञानी तस्मात गुरुपाशी रिक्त काय आहे ऐसे विचारित तरी या शब्दाची असे भांत निरसुनी दूर करावी ऐसे योजनी गोरक्षनाथ मौन धरोनी मार्गी चालत परी कानने अधिक अधिकोत्तरांत भयानक दिसे पदोपदी जवजव कानन भयानक दिसे तवतव गोरक्षा मच्छिंद्र पुसे मने बारण्य बहु कर्कश पदोपदी दिसत असे तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते परी गोरक्ष उत्तराते काहीच तया ते न देई जैसा विश्वामित्र समर्थ मखरक्षणा त्या श्रीरामार्थ स्तविता देणे दशरथ रता दे परी उत्तर न देई काहीच त्याची न्याय गोरक्ष मौन धरणे गमते गमतसेच सुपंत वणी तो पुढे चालिता देखिले पाणी संचळपणी स्थिरावले उदक पाहता संचळवंत गोरक्षावधी मच्छिनात मने बा गोरक्ष संचरते उदक आहे नेटके तरी माझी झोळी कक्षत घालून पुढे काही सिकरी गमनतो मी ही येथे लगबगे करून दिशा फिरून पाडसा
ऐसे म्हणत मच्छिन्द्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास मग संधी वाहुनी मीननाथास कक्षी झोळी घातली परी घालिता कक्षी झोळी वजनस्तव लागे हस्तक म्हणे मग मनात म्हणे प्रताप बाळी भय आतची नांद तसे ऐसे म्हणून स्वचित्तात संधी वाहुनी मीननाथ मच्छिंद्रा सोडून दिल्ल राहत पुढे जात शिष्य पुढे जाता शतपावली कक्षेतून भिक्षा झोळी काढिली त्यात पाहता देखील वीट उत्तम आटकाची पाहताची दृष्टी कनक वीट म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुवट मग दाट लक्ष्मी तृण पाट जुगारिली वीट त्या माझी त्या कनक वाट विटे समकृती पाषाण पाहुनी गोरक्ष जती झोळीत घालुनी कक्षे प्रती पुन्हा नेसवी झोळीते कक्षे झोळी घालून संधी पुन्हा मीननाथ घेऊन लगभगोनी मार्ग गमन करत असे नाथ तो सुपंत लक्षिता तातडीने एक कोस गेला तो रे करून तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून जात मागुता तातडी पुढे जात असे गोरक्षनाथ मागुनी मच्छिंद्र लगभग आहेत परी तो ना पोटोपे गोरक्षनाथ मार्ग क्रमिता मच्छिंद्रा परी तुक्याने ते भावे मार्ग मेता नाटो पावे तरी लघु शंके लागली धावे संगत संत संगमी मिळाल्या या परिशोक्षा सर्वांशी जावे लागता आहे सर्वानुभावे संगत संगमी होवनी आठावे विसावयासी महाराजा ऐसिया परी आहे गमन तेवी मच्छिंद्र आले गणन परमतातडी करता गमन परतोन मिळे गोरक्ष ऐसे परी गोरक्ष नंदन पुढे चालला सुपंत पदाने मार्ग काढिला दीड योजन जाणली कोण अंतरीची तो अवसट देखील आतरू गोरक्ष पाय दृष्टी करू मनात म्हणे व्हावे स्थिरू येऊ द्यावे नाथांसी ऐसे योजनी स्वचित्तात पाहता झाला ओंबर तर ते तो त्या टाई पोखरणे अद्भुत वामतीर्थ देखील मग झोळी काढणी कक्षेतून स्कंदीचा उतरविला नाथ मीन मग अंबू पात्र करू कवळून पोखरणे ते उतरला सारुणी आपले स्नान अंगी भस्म करेले पण उपरी आपले नेम सारून घातले स्नान मीननाथा तो मार्गावनी मच्छिंद्रनाथ अति तातडीने आले ते स्नान करून येता स्थित नित्यकर्म सारिले सकळ सरिले नित्य नेमा बैसले मार्गी विश्रामा बैसल्या उपशब्द उपमा पुन्हा दावी मच्छिंद्र म्हणे बारे वृक्षनाथ कर्कश अरण्य येतपर्यंत आपणा लागते भयानक वत पुढे लागले ऐसेची एरू म्हणे जी गुरु राया यापुढे पुढे याहुनी पुढे अधिक काय मच्छिंद्र म्हणे काही भय काननी या आहे की गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा सदा धड परडर होता जो तो डर थोर मागेची राहिला आहे जी आता नाही डर कैसा स्वस्त असावे काय वाचा मागे राहिला भाव साचा धड डराचा महाराजा तरी आता कृपा देही आपणांपाशी डर नाही मग भय कैसे कानन प्रवाही जड सध्या अचाट यावरी बोले मच्छिंद्रनाथ आपणांजवळ जड आहे बहुत हाटक वीट भस्म जोडीत श्री राज्यांनी आणली त्यातून तू ते भय स्थित विचारितो कारणांत येरू म्हणे अशाश्वत जडही नसे डर गेला ऐसा मदा गोरक्षनाथ मच्छिंद्राचे काय चित्तांत चित्ती म्हणे हाटक विटे ते सांडली की कळे ना ऐसे जाणून सो चित्तांत मच्छिंद्र तळमळी पहावया जे परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेत असे तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघु शंका करी पर्वत माता गोरक्ष मौनवरी मज समजेल म्हणून मग दोन घटिका स्वस्ती क्षेम सेविती ते विश्राम उपरी अवयव पकरीक्षा लागून मार्गक्रम म्हणतात ज्याचे त्याचे वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपल्या झोळ्या घेऊन कक्षे अडवून बांधती तो मच्छिंद्र आपली घेऊन झोळी विकासुनी पाय नेत्र कमळी तो कनकनसे पाषाण वळी झोळी माझी नांदत असे ते पाहुनी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत म्हणून आरंभळत कनकविट गेली म्हणून मच्छिंद्र बोले क्रोधे करून तू वा टाकले रे माझे धन तू ते ओझे काय दारुण झाले होते तयाचे आता काय करू कोठे पाहू हा भांगारू परमरत्ने वेचुनी शरीर हाटक आणले होते म्या तरी हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते हातीचे सांडून गेले चित्ते तरी देवक्षोभ जाणावा ऐसे म्हणून दड दडा धावत पुन्हा पोरतनी मागे पाहत ठाई ठाई चाचवित उकरित माहिसी ऐसी करुणी अपार चेष्टा अंगी टाकी मही प्रतिष्ठा गडबडा लोळणी स्पुंदे स्पष्टा करमळे करकमळे पिटी तसे पुन्हा पुन्हा मही उकरित इकडे तिकडे पाषाण उकरित माळावरती ठेवणी हस्त कर्म बुडाले म्हणत असे ऐसे म्हणून आक्रोश करत दीर्घ स्वर्यांबरडा फोडित जीवास सोडू म्हणत तैसे केले देवाने पिछाशा सम भ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे चित्त धावनी उकरा मही ते कोणीतरी येऊनिया गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी ऐसे अना ओळखीने बोलत तेने हृदय चकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धोरणी हात पर्वतावरी नेत असे तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले ते यावरी चढता लघु शंका करी पर्वतमाता गोरक्ष सिद्धयोग मंत्र जपुनी मंत्रधार कनकवर नाही सकळ पर्वत दैदिप्यमाने शुद्ध आटकी मिरवला मग श्री गुरुजी नमन करून म्हणे लागेल ती तुझे घे जे सोने ते मच्छिंद्र पाहुणे आजार
मने धन्य धन्य गोरक्ष गोरक्ष मने गुरुनाथ लागेल तितुके घ्यावे कनका येरू मने तू परिसनी का लाभलासी पाडसा मग हृदय धरुणी गोरक्षनाथ मने बा धन्य आयस सूत सकळ सिद्धींचे मायर युक्त होनी जगी मिरविसी मग मी ऐसा परिस टाकून काय करू भार सुवर्ण उत्तम निधा ना लागी सांडू न वल्ली रसा कापा हवे हातीचा टाकून राजहंस व्यर्थ कवळू खोल वायस की काम धेनू असता गृहास तर्क मागे घरोघरी दैवे निधी लाभल्या हाती कि मर्थ शोधावया कि मया युक्ती चिंतामणीची असता वस्ती चिंता करावी कासे याते ते वाळता कैसे कळे पूर्ण अर्थ लादला तुझे योगाने आता कास या वावे सुवर्ण सकळ निधी अससी तू ऐसे बोलता मच्छनाथ उपरी गोरक्ष विचार करत म्हणे महाराज आजपर्यंत कनक जोळी वागविले तरी ते वागवाया कारण होता कुरता होता म्हणी काम तीच कामना दृश्यमान माती दावी महाराजा एरू म्हणे वत्स ऐक मम हृदयची होती भूका आपले देशी मोडून हटक बहु साधूंचे पूजावे तया हटकाचे करून अन्न मिळवावे अपार संत जन भंडारा करावा ऐसे म्हणत मन कामने ते वेधले की तुकाचे अर्थ होता चित्ती म्हणून वागविले अटका प्रती यावरी बोले गोरक्ष जती तरी ही कामना फेडी नमी मग पर्वती बैसून मच्छनाथ आपण पुन्हा उतरला खालता उचलोनी गेले माता पर्वत माती गोरक्षके मग गंधर्वास्त्र जपुनी होटी स्वर्गा प्रेरिली भस्मची मुठी तेने करून मही तळवटी चित्रसेन उतरला श्रीनाथासी करून नमन उभा राहिला कर जोडून म्हणे महाराज आज्ञा कोण कार्य करावे काय कार्य करावे मी येरू म्हणे गंधर्वनाथा आणि कपाचारी गंधर्व येथे त्यासी पाठवून मही वरते मेळा करा सर्वांनी नाना बैरागी संन्यासी जपी तपी संत योगी हंसी येथे आणून समजा समाजेसी अन्नदाने उत्साह करावा सुरवर गंधर्व गण सहित देवदानव किन्नरांसहित मेळवणी अपरिमित आनंद उत्सव करावा ऐसी सांगताची चित्रसेना ते मग चित्रसेन पाचारी गंधर्वा ते एक शत गंधर्व मही वरते प्रकट झाले येऊनी मग त्या गंधर्वांशी चित्रसेने सांगून सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणले की जपी तपी योगशिला गुप्त प्रकट आणले सकळ नमना तादी ऋषी मंडळ येऊन या पोहोचले शुक दत्तात्रेय ज्ञान वल्की वशिष्ठ वामदेव कपिल शेकी व्यासपाराशर नारद ऋषी वाल्मिक पाचारी गंधर्वी 88 सहस्र ऋषी वार स्वर्गोनी उतरली देव किन्नर गणगंधर्व आदी वसुलोक पार तपोलोक पातले त्यातची अष्टू वयस अष्ट वसून सहित उपरिचर वस हा वसु आला विमान व्यक्त तेने येताची मच्छिंद्राचा वृत्तांत किलोतरेचा सांगितला की सोडून श्री देश अवनी सिंहल द्वीपी गेली महिना किनी परी तुमच्या वियोगी कर्मी क्षीण शरीर झाली से तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्ते परी योग क्षेम स्व शरीराते आहात की त्रिवर्ग मच्छिंद्र म्हणे आहात ही दाता तव कृपेची दृष्टी असदा सदा मिरू सर्व क्षेमता पदोपदी अर्थाते ऐसे म्हणता उभय जाण तो देवांचा उतरला पाक शासन ब्रह्मा विष्णू रुद्राजी पूर्ण महिरागी उतरले श्रीनाथांशी भेटून सगळं मग ठाई ठाई सर्व मंडळ विराजुनी वार्ता सगळं ठाई ठाई करतात एरीकडे गोरक्षनाथे पाचारुनी मच्छिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा तरी तुमची कनकवीट आणूनी देतो सुभट तितुक्यात अर्थ सारुनी सुभट बोळवावे समस्तांते यावरी बोले मच्छिंद्रनाथ काय करू की ही कनकवीट तुझे एवढा शिष्य वर्गात असता चिंता नसे मज ऐसा बोलता मच्छिंद्रनाथ गदगदा आज गोरक्ष सुत म्हणे महाराजा प्रतापवंत सगळं तुम्ही प्रकटला ऐसे बोलून वागुत्तरी माता देवी चरणांवरी म्हणे महाराजा स्वशरीरी स्वस्थ आपण असावे अष्ट सिद्धी आणि मा गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा वशिष्ठ वशित वैशित व आठवी प्रतिमा सिद्धी लागी पाचारा पाचारिल्या अष्टजनी येऊनी लागल्या गोरक्ष चरणी म्हणती आज्ञा करा स्वामी कामने सहर्ता ते हेरू म्हणे ओ प्रिय भामिनी तृप्त करावे मंडळे लागुनी शळशास्त्र शळसान्न रुची करून संतुष्ट सर्व करावे मग ते अवश्य म्हणून सिद्धी वेचित्या झाले आपल्या बुद्धी अन्न निर्मिले पर्वतमाली षडसादी पकवाने ऐसा सिद्धी योजल्या कामा याच परी सळा संमार्जन आरमा सप्तही सटव्याने मुनी उत्तमा मही पवित्र करीत असे तरी त्या सप्तही सटव्या कोण ऐका तयाची नामाभिधाने आणि तयाची काय कामाने निरूपिले विधीने तरी त्या उत्तमी उत्पत्ती स्थानी जन्मकळा जावनी लक्षा वे यांनी बाळा विविधी अक्षरे लिहिती बाळा वासुनी पाहती सटव्या जरी सप्त सटव्या मानवासी शोभान मिरवे असुर प्रदेशी रान सटवे वनचरांसी विलोकुनी जात असे वृषभ अश्व गावांचे पशु बोट सटवी आहे त्यांच वासत सटवी खेचरांस पक्षी कुळा मिरत असे अंबू दासवटी दासटवी जलचरांत सबू दासवटी उदळी जात ऐसिया कामी सटव्या जात कमल कवे राविल्या त्या सातही परिचारिका सडा संमार्जन करतीने का त्या परिवाडने आनंद होतिका जलदेवता आराधिल्या कुमारी धनदानंदा विमला लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञान मंगळा नववी समर्थ देवता बाळा या नववही वाढती सकळांते गंधर्व करावे पाचारणे समाचार घ्यावे अष्टोसुने चौकी द्यावी भैरवाने अष्टदिशा अष्टांनी
उच्छिष्ट पात्र थे ऐसी कामी करता थी महानुभाव जो उमापति अति आदरे स्वयं पंक्ति अप्सरा किन्नर गायन करती नारदादि मुनिया ऐसे ने मग्ने मुनिया काम आदि दिले ऐसे कार्य उगमा आनंदोत्सव होता सुकर्मा सर्वानंद हे लावी ऐसी होता आनंद स्थिति परी गहिनी आठवला गोरक्ष जित्ती मंग यवनिया मच्छिंद्रा प्रति बोलता आला प्रार्थनिक हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था परी कर्दम पुतळा गहिनी दाता ध्यानवा वाटते ऐसी मोह गई कुणी वचन मने गंधर्वा पाठवून कांती गे सहित बंधु ब्राह्मण बाळासहा नवा मग चित्रसेना सांगून उत्तांत पत्र लिहिले मधु विप्राते सुलोचन गंधर्वाचे उमने हस्ते कनकगिरीशी पाठविला गंधर्व जावनी कनकगिरीशी भेटोनी कोतिंगे वधु विप्रासी मग आनंदोत्सव उत्तर वृत्तांतासी निवेदिले सकळे येते मग पत्र देखून त्या हाती वाचून पाय विप्रमूर्ती पाचारणमी पाचारणी मजकुर शक्ती ध्याना लागी संचरली मग बाळासह सपरिवार येता झाला मधु विप्र मुक्काम मुक्काम महीवर साधुनिया पोहोचला सप्तवर्षी गहिनी नाथ आनुनी लोटीला पदावरता मच्छिंद्रंकी घेऊनी त्याते प्रेमे चुंबन घेत असे अतिस्नेहाने करुणी लालन मने अवतारी कर वंजन गैवी जन्मला गहिनी नाम सकळात लागी ती तावी ऐसी स्नेहाचा प्रमा उसर पाहुनी बोलता धारा शंकर की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा तरी त्या अवतरणी नेमस्ती महिमर्वे नामान प्रति तरी त्या अनुग्रहाची स्थिती गहिनी नाथ उदविला तरी त्याचे विद्या अभ्यासून सकळ अधिकार करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेणे पुढले पुढले ते अवतारी ऐसे सांगता शिवते अस मग बोलवणी गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रही गहिनीनाथ अस गोरक्षाने देवविला सर्व देवांचे साक्षी सहित मौळी देवीलावर हस्त ब्रह्मपारायण गहिनीनाथ जाहला सत्यप्रियेसा अनुग्रह उत्साह मंडळी संगम एकमास बोला आनंद ध्रुव मग कुबेरा पाशारुणी नेम सांगता झाला गोरक्ष म्हणे या कनकगिरी जा घेऊन अम्मा देय अपार भूषण सकळ मंडळी गौरवून पाठवणे स्वस्थाना मग तो कुबेर बोले वचन ए थेची असो द्यावे धन मी लागेल त्याचे इच्छे समान भूषणाते आणि तो मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्ता सारखे दिविधले वाटन द्रव्यादि देऊन याचक जन तो शिविले सकळ सकळ तोशले पावनी मान आपले पावती आपले स्वस्थान परी मच्छिंद्र तेथे राहून अभ्यासी ती गहिनी ते उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपले स्वस्थान जाता त्या सवी देवनी मीननाथा सिंहलद्वीपी पाठविला उपरचिर वसूने मीननाथा केला किलो तळेच्या हस्तगत मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला ऐसी किलो तळेने कोणी वृत्तांत नेत्री आणले स्वरूपात म्हणे आता माते मच्छिंद्रात कैसा भेटल कळेना उपरेचर बोले ओ शुभाननी चिंता न करे काही म्हणे एक वेळा मच्छिंद्र म्हणे निज दृष्टी पाहशील ऐसे म्हणून उपरेचर गेला एरीकडे किलो तळा हृदय कोवळून मीननाथा बाळा प्रेमे चुंबन घेत असे म्हणे बाळा माझी अखंती हो तसे की तुझ प्राती सोडून आला सीनाथ निगुदी की श्री मच्छिंद्र पीत याते ऐसे बोलून मीननाथा ते वारंवार चुंबन घेत एरीकडे गर्भात देते गैनी विद्याभ्यासी ते वेळेस कोण कोण ते राहिले होते ऐका नाथ विचार करून उमाकांत गर्भात देते राहिले अदृश्य अस्त्र नगी प्रेरून स्वस्थान आगेला कुबेर निघून तेने नग तो कनकवर्ण झाकळून पै गेला परी गर्भादी पर्वतांत वस्तीस राहिला उमाकांत तो अद्यापी आहे स्वस्थानांत म्हातारा देव म्हणती त्या तयाची या पश्चिम दिशेसी काळीबा राहिला शिष्य कटवेसी वस्ती करून नाम या ग्रामासी मडी ऐसी ठेविले तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्रती त्याहून पूर्वी समयी पर्वती जालिंदर राहिला आणि त्या पर्वता पहिल देशी नागनाथ राहिला वडवानडेशी आणि रेवन सिद्धी जया महिशी विटेग्रामी राहिला वामतीर्थ गर्भादी पर्वती राहता झाला गोरक्षजती सेवेसी शिष्य देवनी सप्ती विद्या सांगे रघैनी ते एक वर्ष पर्यंत अभ्यासिला गहिनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले परी कांतो गावी मधु ब्राह्मण गेले होती गहिरी सुठीवून हे जालिंदरा समीपदी शेकरून वस्ती लागे विराजले विराजले परी गहिनीनाथ अभ्यासी ते झाले पात्र भरित मग गोरक्ष बोळवून त्यात विप्रापाशी पाठविला यावरी त्या वस्तीस वसते झाले बहुत दिवस शके दहाशे वर्षांस समाधी त्यांनी घेतल्या घेतल्या परी येऊन धर्म कबर व्यक्त झाले आश्रम पुढे औरंगजेबते पाहून पुसता आला लोकांशी या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तुरुजांच्या साचारी मठित कानोबा पर्वती मच्छिंद्र आवडते स्थान याचे ते त्यावणी पुरेस जालिंदर विराजली ज्याची कबर त्यावणी काल जावल्ली दोर गहिनीनाथ नान तसे मग तेने ऐकून ऐसी मात पारले पालटले त्या नावात जानपीर जालिंदरा ते ठेविले से राजाने गहिनीनाथ असं दैबीपीर नाम ठेविले देवी साचार
મહિજતિ બાંધોની પૂજારે ઢાઈ ઢાઈ સ્થાપિલે મચ્છિન્દ્રાની કાની પાંચે નામા વિધાન બદલુની સાચે માયંબા કાનો બા બોલુની સાચે યવન પૂજારી સ્થાપલે કલ્યાણ કલબુર્ગી બાબા ચૈતન્ય રાજબાગ શરનામ ઢેવિલે ત્યાને મનાલ કૈસે યવન કારણે એસે વિકૃતિદારાએ પરિસમાધિ પહેલ્યા ગભીરા કબરી ઐશા મનુની ત્યાતે પડેલા ભાસ કી હે પીર અસતિલે યવન કુળીચે મનુની પ્રવિષ્ટ કરાવે मनोनी ऐसे कृत्य घड़ले या पर्याय कुनी श्रोता बोले की कबर युक्त नाथ के लिए भले काय मनोनी झाले सी तरी ते अंतर साक्षनाथ यवन राजे होतील माहिती ते झळतील हिंदू देवांते मनोनी कबरी बांधिल्या परी हे असो आता कथन मध्ये कथा असती ते दिप्य माननाथांनी योजिनी आप पुले स्थान ठाई ठाई राहिले गोरक्ष सत्व्या ठेवणी रक्षण निघता धारा तीर्था कारण त्या सत्व्या येथे अद्याप राहून रक्षिताती स्थान असी यापडी यापरी पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊनी भरतरी सती कथा पुढे रसाळ भरित श्रोती श्रवणी स्वीकारान हरिवंशी धंडी कुमार कवी मालू असे संत किंकर कथा सांगेल भक्तिधार भरतरींचे आख्यान स्वस्तिक श्री भक्ती कथा धार संमक्त गोरक्ष काव्य एके मागर सदा परिसुत भावी चतुर त्रयविशक्ती मध्याय गोडा पुंडली कुरते श्री हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।